Friends, welcome all of you. Last session we have finished with how to draw the isometric drawing of different planes, and last point of discussion was related to the circular plane. तर वर्तुळ जर असेल, सर्कल जर असेल, तर त्याचे अकॉर्डिंगली x प्लेन, y प्लेन, z प्लेन तिन्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस मध्ये सर्कल हे इलिप्टिकल शेप मध्ये कन्वर्ट होतं, आणि तो इलिप्टिकल शेप आपण मागच्या सेशन मध्ये सेपरेट ह्या तिन्ही एक्स वाय झेड प्लेन मध्ये पण बघितला होता, आणि मी एक क्यूब पण काढला होता 3D ज्योमेट्री, आणि त्यातही तुम्हाला तो मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे. तर तुम्ही मोर प्रॅक्टिसाइज करायचं, कारण सेमी सर्क्युलर शेपसाठी बऱ्याच अंशी बऱ्याच वेळेला सर्क्युलर शेपसाठी सुद्धा आपल्याला या फोर सेंटर मेथडॉलॉजीचा वापर करावा लागतो. त्यामुळे ही फोर सेंटर मेथडॉलॉजी आपल्याला परफेक्टरित्या कळणं आणि जॉईनिंग करून तो शेप डेव्हलप होणं हे गरजेचं आहे. ओके, आता प्लेन फिगरचा विषय संपलेला आहे, त्यानंतर आपण काही सॉलिड ज्योमेट्रीज बघणार आहोत. त्याच्यामध्ये आजचं उदाहरण जे सुरुवातीला आपण घेणार आहोत ते आहे स्क्वेअर प्रिझम्स. मित्र हो, स्क्वेअर प्रिझम याचा अर्थ त्याचा टॉप फेस आणि बॉटम फेस स्क्वेअर असतो, आणि त्याच्या चारही बाजूला चार रेक्टॅंग्युलर फेसेस काय असतात, तयार असतात. आता इथं आपण वाचूया, ड्रॉ द आयसोमेट्रिक व्ह्यू ऑफ स्क्वेअर प्रिझम ऑफ बेस साइड 30 mm and height 50 mm when its axis is vertical. बाजू त्या स्क्वेअर प्रिझमच्या स्क्वेअरची बाजू 30 mm दिली आपल्याला, आणि हाईट ऑफ ऍक्सिस 55 दिलेली आहे. मित्र, तर टॉप व्ह्यू मध्ये आपण बघितलं तर तो स्क्वेअर प्रिझम असा दिसतो आपल्याला, आणि फ्रंट व्ह्यू मध्ये दिसल्यानंतर तो या पद्धतीने दिसतो. आणि याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आपण अभ्यास केला आहे, असं आपल्याला दिलेला आहे, असं इमॅजिन केलं आपण. हा आपला प्रॉब्लेम आहे, गिव्हन प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हा ड्रॉ करून दिलेला आहे, आणि यानुसार याचा 3D काढायचा आहे. म्हणजे हे सोल्युशन इथं तुम्हाला जे काढलेलं आहे ते सोल्युशन आपल्याला त्याच्यामध्ये काढायचं, बरोबर. तर सुरुवातीला काय करायचं आहे आपण, तर हा रेक्टॅंग्युलर शेप असल्यामुळे ह्याला रेफरन्स काही क्रिएट करायची नाहीये, गरज नाहीये. डायरेक्ट आपण ह्याला नाव दिले ए बी सी डी, आणि ए वन बी वन सी वन डी वन त्यांना जी नावं दिलेली आहेत ती त्या बेसच्या स्क्वेअर प्रिझमचे, कारण तो टॉपला आणि बॉटमला स्क्वेअरच आहे, लक्षात आलं. आपण ह्याला 1 2 3 4 नाव देतो मित्र, काही हरकत नाही, नाव काही दिलं तरी काही फरक पडत नाही. मग हा काढत असताना याला डेव्हलप कसा करायचा आहे बघा, तर सुरुवातीला एक हॉरिझॉन्टल लाईन मारायची आहे, लक्षात घ्या. आणि ही हॉरिझॉन्टल लाईन मारल्यानंतर याच्यावरती रेफरन्स घ्यायचा ए पॉइंट, हा जो इथला आहे ए, हा ए म्हणजे वरचा रेक्टॅंगल आहे आणि ए वन म्हणजे खालचा आहे, त्यामुळे इथं ए वन आला. या ए वन मधून 30 degree एक लाईन टाकायची आणि इकडं पण एक टाकायची. आता तुम्ही जर बघितलात तर ही व्हर्टिकल लाईन पण काढायची, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा एक्स ऍक्सिस घेतला आपण लेंथचा, हा झेड ऍक्सिस झाला आणि हा जो झाला वाय ऍक्सिस झाला, हे तिन्ही म्युच्युअली एकमेकाला परपेंडिक्युलर ऍक्सिस झालेले आहेत. मित्र, या ऍक्सिसना आयसोमेट्रिक ऍक्सिस असं म्हणतात. काय म्हणतात? आयसोमेट्रिक ऍक्सिस असं म्हणतात. आणि मग आपल्याला ह्या ए वन पासून ह्या एक्स डिरेक्शन जो काढलेला आयसोमेट्रिक ऍक्सिस त्याच्यावरती ए वन टू बी वन ही लेंथ जी आहे 30, ती आपण ती 30 इथं टाकायची आहे. त्याचबरोबर ए वन पासून डी वन, ए वन पासून डी वन ही जी लेंथ आहे मित्र, ही सुद्धा 30 mm लेंथ आहे, तर ही 30 mm लेंथ इथं टाकायची, बरोबर. लक्षात आलं का बघा? आणि मग काय करायचं आहे आपण, तर डी वन पासून सी वन पण 30 आहे, बरोबर. तर हा जो आहे हा हा कसा मिळणार आपल्याला सी वन, तर डी वन पासून 30 mm एक चाप मारू शकतो आपण, आणि बी वन पासून 30 mm एक चाप मारू शकतो. दोन्ही चाप एकमेकाला छेदतात, तिथं पॉइंट तुमचा सी वन येतो. नसेल तर मित्रो, या डी वन मधून या ए वन बी वन ला बरोबर समांतर रेषा काढायची. मिनी ड्राफ्टर जर आपल्याकडे असेल तर हे सोपं काम आहे, अदरवाइज हे सोपं काम नाही आहे. त्यामुळे हा सी वन मिळवायचा असेल तर ए वन बी वन एवढी त्रिज्या घेऊन डी वन वर चाप मारायचा, आणि ए वन डी वन ए वन डी वन एवढी त्रिज्या घेऊन बी वन वर चाप मारायचा, म्हणजे सी वन मिळेल, हा पॉइंट मिळतो. हा पॉइंट मिळाला तर हा बेसला काय होतो, रोम्बस तयार होतो. मी काढून दाखवतो तुम्हाला. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे ही एक्स वाय लाईन काढायची, याच्यावरती इथं रेफरन्सला पॉइंट ए वन घ्यायचा. मित्र, ए वन पासून 30 degree लाईन टाकायची इकडं, आणि इकडं दोन्हीकडे 30 degree लाईन काढायची. दिस इज 30 degree अँड दिस इज ऑल्सो 30 degree, म्हणजे मी ह्या ए पासून ए बी काढला आणि ए टू डी काढला, डी वन काढला. लक्षात आलं? मग हा ए वन असेल तर हे ए वन बी वन जी लेंथ आहे ती लेंथ घेऊन इथं पॉइंट मारला तर इथं मला बी वन मिळतो,
आणि A1 पासून D1 लेंथ घेतली आणि मला इथं पॉइंट जर मिळाला तर तो माझा पॉइंट D1 असेल. C1 पॉइंट मिळवण्यासाठी A1 D1 एवढी त्रिज्या घेतली आणि इथे एक चाप मारला आणि त्याचबरोबर A1 D1 त्रिज्या घेतली आणि इथे एक चाप मारला. इथं मला त्याचा पॉइंट मिळालेला मित्र हे आणि हे मी याला जॉईन करतो. अशा पद्धतीने मला हा बॉटमचा रोम्बस मिळालेला आहे. आता असाच रोम्बस वरती हाईटला आहे, लक्षात आलं की नाही? किती हाईट आहे त्याची? तर 55 mm. मित्र आपण इथं दोन ऍक्सिस काढले, या पैकी मी तुम्हाला सांगितलं दिस इज एक्स ऍक्सिस लेंथ ऍक्सिस अँड दिस इज विड्थ ऍक्सिस आणि या ऍक्सिसचं नाव आहे झेड. आपण वाय ऍक्सिस अजून काढलेलं नाही मित्र. वाय ऍक्सिस निश्चितच या सगळ्या ह्याच्यातून जातो वरती. हे इथं जॉईन व्हायला पाहिजे ऍक्च्युली. इथं जॉईन होऊन जाणार असं समजूया आपण इथं. तर हा वाय ऍक्सिस आहे बघा मित्र, या वाय ऍक्सिस वरती त्याची हाईट पडणार. त्याची हाईट किती आहे? 55. मी काय केलं, या ए पासून, या ए पासून हा जो वाय ऍक्सिस वरती गेलेला आहे या ऍक्सिस वरती 55 वरती मी एक पॉइंट घेतो आणि हा 55 पॉइंट म्हणजे माझा पॉइंट ए झालेला आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीने मित्र हो डी सुद्धा वरती शिफ्ट होणार 55. डी सुद्धा 50 mm शिफ्ट झाला कारण हा आयसोमेट्रिक ऍक्सिस आहे, त्यामुळे याला आपण शिफ्ट करू शकतो. त्यामुळे डी वरती परत 55 वरती मी टाकला पॉइंट डी आहे. जसा ए शिफ्ट झाला 55 वर डी झाला, तसा मित्र हो बी ही वरती शिफ्ट होणार 55 वरती. अशा पद्धतीने इथं पॉइंट मला मिळाला पॉइंट डी आणि हा सुद्धा पॉइंट मिळालेला आपल्याला मित्र सी. तो सी सुद्धा या लाईन वरती वरती मला इथं कुठेतरी मिळणार आणि तो समजा इथं पॉइंट मला मिळाला सी. आता मी जॉईन करतोय बघा, ए टू बी, बी टू सी, हा बी आहे सॉरी मित्र, ए टू बी मी जॉईन करतो, बी टू सी मी जॉईन करतो, नंतर सी टू डी मी जॉईन करतोय आणि पुन्हा डी टू ए जॉईन करतोय. बघा मित्र अशा पद्धतीने जसा बॉटमला मला रोम्बस मिळाला होता तसाच रोम्बस इथं मला मिळाले. फक्त आता याच्यामध्ये ही आतली बाजू सी डी आणि सी बी जी आहे, सी वन बी वन, आणि ही मला हायलाइट करता येणार नाही. त्यामुळे मला हायलाइट करावा लागेल तो म्हणजे त्याचा फ्रंट व्ह्यू मध्ये दिसणारा पार्ट, म्हणजे ही एज दिसणार आहे मला. यानंतर मला ही पूर्ण एज व्हर्टिकल दिसणार आहे, याचबरोबर मला ही व्हर्टिकल एज या तिन्ही हाइट्स दिसणार आहे. बेस तर तो आहे रोम्बस, त्याच्यामध्ये ही एक बाजू आणि ही एक बाजू या दोनच दिसणार आहेत मित्र. आणि टॉप मध्ये मात्र चारही मला दिसणार आहेत. त्यामुळे हे सगळे का सगळे मला इथं काय करावं काढावे लागणार. तर अशा पद्धतीनं मित्र हा जो शेप आहे हा शेप आपण इथं जनरेट केलेला आहे. तर 3D जॉमेट्री मध्ये स्क्वेअर प्रिझम हा इथं रिप्रेझेंट झालेला आहे. या दोन लाईन्स आपण इथं काढलेल्या नाहीयेत कारण जेव्हा हा फेस तुम्हाला दिसतो आणि हा फेस दिसतो तेव्हा ही बेसची बाजू तुम्हाला दिसत नाही, त्यामुळे तो तिथं येणार नाही. ओके, लक्षात आलं? तर स्क्वेअर प्रिझम हा प्रॉब्लेम तुम्ही कितीही साईज अज्युम करून काढू शकता. हाईट तुम्ही कितीही घ्या, तुम्ही लेंथ किती पण घ्या आणि अज्युम करून तो तुम्ही काढायचा. ओके, नेक्स्ट. आता यानंतरचा जो प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये हा प्रिझमच आहे, पण हा मित्र हेक्सागोनल प्रिझम. या हेक्सागोनल प्रिझमला तुम्हाला बाजू दिली 30 mm, आपल्याला ह्याला एनक्लोज करावं लागेल एका रोम्बस मध्ये. प्रॉब्लेम बघा, ड्रॉ द आयसोमेट्रिक व्ह्यू ऑफ ए हेक्सागोनल प्रिझम ऑफ साइड बेस 30 mm अँड हाईट 70 mm व्हेन इट रेस्ट विथ इट्स बेस ऑन HP. त्याचा बेस HP वरती आहे म्हटल्यानंतर आपल्याला काढावा लागेल तो टॉप व्ह्यू मध्ये हेक्सागोन काढावा लागेल आणि फ्रंट व्ह्यू मध्ये त्याचं इमॅजिनेशन करून काढावं लागेल. लक्षात आलं? फ्रंट व्ह्यू मध्ये 3 रेक्टॅंग्युलर फेस दिसतात आपल्याला, ते तिन्ही रेक्टॅंग्युलर फेस आपल्याला इथं काढायचे. बेस जेव्हा HP वरती असतो तेव्हा आपल्याकडे हेक्सागोनल प्रिझम आहे. मी तुम्हाला दाखवतो, आता दाखवलेल्या पोझिशन मध्ये तो असा रेस्ट आहे. यामध्ये तुम्हाला हा रेक्टॅंग्युलर फेस दिसतो, हा रेक्टॅंग्युलर फेस दिसतो, हा रेक्टॅंग्युलर, 3 रेक्टॅंग्युलर फेस दिसतात मित्र. हा एक रेक्टॅंग्युलर फेस आहे, हा मधला रेक्टॅंग्युलर फेस आहे, हा तिसरा रेक्टॅंग्युलर फेस आहे. अशा पद्धतीने त्याचा टॉप व्ह्यू काय येतो या पद्धतीने. आणि मग याला आपल्याला जेव्हा आयसोमेट्रिक ड्रॉइंग मध्ये काढावं लागतं तेव्हा याला आपल्याला एनक्लोज करावं लागतं आणि सगळ्यात पहिले आपल्याला हा बेसचा हेक्सागोन काढावा लागतो. या बेसच्या हेक्सागोनसाठी हा जो रोम्बस तयार झाला, ही AB जी दिसते आता तुम्हाला, ती AB म्हणजे ही लेंथ आहे मित्र, AB बरोबर. ही जी BC लेंथ आहे ती BC लेंथ त्याने इथं टाकलेली आहे. BC ही जी CD लेंथ आहे रेक्टॅंगलची ती इथं टाकलेली आहे CD आणि शेवटचा DA जो आहे तो हे. आणि मग त्याच्यावरती हे PQRS T पॉइंट कसे मिळतात? तर P हा AD चा मध्य आहे, त्यामुळे हा जो AD आहे त्याचा मध्य काढला इथं P मिळाला.
U अंतर D पासून एवढा अंतर कंपास मध्ये घेतलं ते इथं टाकलं की त्याला इथे U मिळालं. तसं C पासून T अंतर घेतलं कंपास मध्ये ते इथं टाकलं की त्याला T मिळालं. S हा CB चा मध्य आहे, CB चा मध्य S काढला मित्रांनो. आणि इथं B पासून R चं अंतर इथं टाकलं B पासून R आणि A पासून Q चं अंतर टाकलं A पासून Q चं अंतर आणि हा बेसचा हेक्सागन काढला. आणि नंतर एकदा हेक्सागन तयार झाल्यानंतर काय केलं, हा जो रोम्बस आहे या रोम्बसचे चारही पॉइंट्स वर उचलले हाइटला. हाइट किती आहे मित्रांनो, 70 आहे. म्हणजे A टू A1 70 आहे बरोबर, D टू D1 70 आहे, C टू C1 70 आहे आणि B टू B1 इथं 70 आहे मित्रांनो. आणि मग हा A1 B1 C1 D1 हा हेक्सागन इथं तयार झाला मित्रांनो. आणि मग याच्यामध्ये सुद्धा हेच लॉजिक आहे, हा क्यू सुद्धा 70 mm वर गेला की इथं टेकणार तो AB वर. कारण क्यू कशावर आहे बघा, AB वर आहे. इथं पॉइंट तुम्हाला Q1 मिळाला. हा आर सुद्धा इथं जाऊन टेकणार 70 वरती या लाईन वर A1 B1 वर, कारण इथं आर AB वरती आहे. अशा पद्धतीने S सुद्धा शिफ्ट होणार, T सुद्धा शिफ्ट होणार, U सुद्धा शिफ्ट होणार आणि हा B सुद्धा शिफ्ट होणार आणि आपल्याला तो कंप्लीट करावा लागतो. ओके, लक्षात आलं. तर थोडस याचा सुद्धा प्रॅक्टिस आपल्याला काय करावं लागेल, करावं लागेल. तर त्यासाठी पुन्हा एकदा इथं तो रोम्बसच काढावा लागेल. हा जो रोम्बस आहे हा रोम्बस आपण बी ला ट्रिंट करतोय, तर इथं हॉरिझॉन्टल लाईन घ्या लागेल. इथं पॉइंट बी घ्यायला लागेल तुम्हाला. बी पासून इकडं 30 आणि इकडं 30, दोन्हीकडे 30 डिग्रीला तुम्हाला ही लाईन काढायला लागेल. 30 डिग्री अँड 30 डिग्री. मग बी काढल्यानंतर बी टू सी डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं. हे बी टू सी डिस्टन्स घ्यायचं आणि तो तुम्ही इथं पॉइंट मार्क करायचा बी टू सी. त्याच पद्धतीने B टू A इथं प्लॉट करायचा. दिस इज युअर B टू A आणि मग या पॉइंट मधून इथं मिळवायचं असेल तुम्हाला D पॉइंट, तर AB एवढी त्रिज्या घेऊन एक चाप मारायचा, CD एवढी त्रिज्या घेऊन एक चाप मारायचा. तुम्हाला बरोबर या रोम्बसच्या लाईन वरतीच त्याला मिळवावं लागेल आणि मग तुम्ही इथं त्याला मिळवू शकता. तर अशा पद्धतीने मित्रो हा बेसचा रोम्बस तुमचा काय होणार आहे, तयार होणार. सो दिस पॉइंट इज युअर डी पॉइंट आणि ह्या डी पॉइंट मध्ये तुम्ही हे जे अंतर आहे ए पासून क्यू च आहे ते इथं मार्क करायला पाहिजे, परत बी पासून ते इथं मार्क करायला पाहिजे. असे दोन पॉइंट मिळतील. हा सेंटर पॉइंट मिळेल तुम्हाला, हा सेंटर पॉइंट मिळेल, इथेही तुम्हाला हे दोन पॉइंट मिळतील यू आणि टी. अशा पद्धतीनं या पॉइंटला आपण नाव दिले क्यू, याला नाव दिले आर, याला नाव दिले एस, याला नाव दिले टी, त्याला नाव दिले यू आणि हा इथं पॉइंट आहे तुमचा. आता तुम्ही याला जॉईन केला तर तुमच्या लक्षात येते का बघा मित्रांनो, पी टू क्यू, क्यू टू आर, आर टू एस, एस टू टी, टी टू यू आणि परत पी टू, अशा पद्धतीनं हा तयार झाला. आता ह्याला वर आपल्याला ग्रो करायचं आहे. हाईट किती आहे त्याची बरोबर, तर हाईट आपल्याला दिलेली आहे 70 mm. मग पहिला रोम्बस वर जाणार, ए पॉइंट वरती शिफ्ट होणार. सपोज इथं पॉइंट आला ए डॅश बरोबर, नंतर बी आणि डी इथं शिफ्ट होणार आहे, तर बी आणि डी सरळ जातील इथं वरती. ओके, तर साधारणपणे डी शिफ्ट झाला तर इथं पॉइंट मिळेल डी वन आणि बी शिफ्ट झाला तर इथं पॉइंट मिळेल तुम्हाला डी वन. अशा पद्धतीनं सी पॉइंट शिफ्ट होणार, सी सुद्धा तुम्हाला इथं पॉइंट मिळेल आणि दॅट पॉइंट इज सी वन. बघा, ए टू बी, बी टू सी, सी टू डी आणि फायनल डी टू ए. हे सगळे पॉइंट्स मित्रांनो ए बी सी डी सगळे हे 70 ने शिफ्ट झाले एवढं लक्षात घ्या. आणि त्याच पद्धतीनं हा पी पण शिफ्ट झाला. पी कशावर आहे बघा, तर ए टू डी वर आहे, त्यामुळे पी सरळ वरती जाऊन इथं पडणार. दिस इज पी वन. यू कशावर आहे, तर सी टू डी वर, तर दिस इज युअर पॉइंट यू वन. टी कशावर आहे, तर टी त्याच लाईन वर आहे, दिस इज युअर पॉइंट टी वन बरोबर. आता एस पण झाला, एस कशावर आहे, तर बी सी वर आहे, तर एस ला पण वर शिफ्ट करायचं. एस बी सी वर आहे तर इथं एस वर, कारण त्याची हाईट तीच आहे. आर कशावर आहे, तर ए बी वर आहे, तर तिथं शिफ्ट करायचं, दिस इज युअर पॉइंट आर वन. आणि क्यू कशावर आहे, तर पुन्हा ए बी वरच आहे, तर इथं पॉइंट येणार तुमचा क्यू वन. बघा, आपण जॉईन करताना पी टू क्यू करतो, क्यू टू आर करतो, आर टू एस करतो, एस टू टी करतो, टी टू यू करतो आणि पुन्हा ए आर. बघा, आता फ्रंट व्ह्यू मध्ये रिजिडिटी दाखवत असताना सांगायची काही गरजच नाही आपल्याला, तीन रेक्टॅंगल दिसतात म्हणून सांगितलं. तर हा इथून हा इथून इथंपर्यंतचा हा रेक्टॅंगल एक दिसतो, दुसरा रेक्टॅंगल तो हा आहे मित्रांनो, दिस इज द रेक्टॅंगल सेकंड. आणि थर्ड रेक्टॅंगल जो आहे तो आता
जर राहिलाय हा रेक्टॅंगल आहे तो दिस इज द थर्ड रेक्टॅंगल तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जो सॉलिड आहे हेक्सागोनल हेक्सागोनल प्रिझम हा आपण काय करू शकतो याच्यामध्ये इन्क्लोज करू शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो पेंटागोनल प्रिझम सुद्धा तुम्ही काढू शकता लॉजिक त्याचं एवढंच आहे की खाली बॉटमला रोम्बस काढायचा रोम्बसचे पॉइंट्स वरती शिफ्ट करायचे त्याच्या हाईटच्या परिमाणाने तिथं रोम्बस तयार होतो आणि त्या रोम्बसवरचे पॉइंट सुद्धा तेवढ्याच हाईटने त्या त्या एजवर पाडले की इथं अशा पद्धतीनं ही क्लिअर कट काय होते थ्री डायमेन्शनल जॉमेट्री तयार होते याच्यामध्ये मित्र ह्या ज्या बाजू आहेत ही बाजू आणि ही बाजू ही दिसत नाही आणि म्हणून ही बाजू नंतर आपण कशी काढतो तर ही अशी डॉटेड काढतो कारण ही दिसत नाही आणि ही दिसली नाही की ही व्हर्टिकल एज पण अशी डॉटेड येते मित्र त्यामुळे ही एज सुद्धा आपल्याला यामध्ये डॉटेड करायला तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम काय करता येतो आपल्याला सॉल्व्ह करता येतो ओके नेक्स्ट आता सगळ्यात सोपी गोष्ट आहे याच्यानंतरची सिलेंडरची तर हे सिलेंडर तुम्हाला मी सांगितलं की टॉप व्ह्यू सिलेंडरचा सर्कल असतो त्याचा डायमीटर 40 दिलाय ड्रॉ द आयसोमेट्रिक व्ह्यू ऑफ अ सिलेंडर ऑफ 40 mm डायमीटर एट 60 mm हाईट व्हेन इट रेस्ट ऑन वन ऑफ इट्स एंड्स ऑन द एचपी टॉप व्ह्यू सर्कल फ्रंट व्ह्यू रेक्टॅंगल आहे तर ह्याला रोम्बस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पहिला इन्क्लोज करायचा रेक्टॅंगल मध्ये आणि हा रेक्टॅंगल हा पी हा सेंटर घेऊन काढायचा याचा रोम्बस काढायचा फोर सेंटर मेथड ने इथे इलिप्स काढायचा बरोबर आणि हे सगळे पॉइंट्स वर चढवायचे एवढ्या साईडच्या हाईटनं हा पॉइंट चढवला यस हे बघा हा पी चढवायचा पहिल्यांदा इथं आला पी डॅश किंवा पी वन म्हणा क्यू चढवायचा कितीनं इक्वल टू हाईट 60 ना क्यू वन आर चढवलाय का बघा आर आर चढवायचा बरोबर आहे आणि मग इथे येणार आहे तो आर सगळ्या आणि शेवटचा पॉईंट येस हा रोम्बस इथं तयार झाला की हा रोम्बस तयार झाल्यानंतर हे चारही सेंटर्स जे आहेत तर हे सेंटर्स काढलेले आहेत ते पण इथं आपल्याला काय करावं लागतात आयसोमेट्रिकली शिफ्ट करावं लागतं तर ते शिफ्ट करताना ते त्या त्या डिस्टन्सनं काय करायचे शिफ्ट करायचे किंवा नाही शिफ्ट केले सेंटर्स तर ह्या रोम्बसचे सेंटर्स काढून इथं तुम्हाला माहित आहे हा टॉप व्ह्यूचा इलिप्स आहे आपण जे तीन इलिप्स बघितले एक लेंथच्या ऍक्सिसला असतो एक विड्थच्या ऍक्सिसला असतो आणि एक हाईटच्या ऍक्सिसला असतो तर तो हा जो आहे मित्र हा हाईटच्या ऍक्सिसचा आहे तर हाईटच्या ऍक्सिसचा इलिप्स तुम्ही कन्स्ट्रक्ट करण्यासाठी चार सेंटर पॉइंट टाकायचे आणि त्याच्या दोन मोठ्या इलिप्सच्या कर्व असतात आणि दोन छोट्या कर्व असतात पैकी बघा या डॉट पासून इथंपर्यंतची मोठी कर्व आहे म्हणजे हे दोन डॉट्स या सेंटरला रोम्बसच्या जोडलेले असणार आहेत हा इथून आणि इथंपर्यंत हा मोठा कर्व आहे इथंपर्यंत त्यामुळे हे दोन डॉट्स इथला डॉट आणि इथला डॉट हा इथं जोडला जातो आणि मग या दोन्हीच्या सेंटरला मिळतो तो ह्याचा सेंटर असतो या कर्वचा आणि या कर्वचा याच्यामध्ये मिळतो आणि अशा पद्धतीने आपण काय करतो हे सिलेंडर इन केस ऑफ आयसोमेट्रिक ड्रॉइंग काय करतो आपण प्रिपेअर करतो तर हा सुद्धा प्रॉब्लेम तुम्ही प्रॅक्टिसेस करायला काय हरकत नाही हा प्रॉब्लेम मी ब्लॅकबोर्डवरती मुद्दाम घेतलेला नाही आहे कारण इलिप्स काढण्यासाठी फोर सेंटर मेथडचं प्रॅक्टिस हे तुमच्याकडून व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही या पद्धतीने काय करायचं प्रोसेस करायचं लक्षात आलं आता दुसरी एक गोष्ट आहे याच्यामध्ये डायरेक्टली आपण हे सगळे जे इलिप्सचं कन्स्ट्रक्शन इथं जे आपण करतो ना फोर सेंटर मेथडनं हे अवॉइड जर आपल्याला करायचं असेल तर इथला इलिप्स काढण्यासाठी जी सेंटर्स वापरली फॉर एक्झाम्पल बघा सीबी साठी मी सेंटर पी वापरलो बरोबर आहे आणि त्रिज्या होती पी टू सी किंवा पी टू बी तर मी काय करणार या पी ला इकडे वरती शिफ्ट केला इथं पी वन आला किंवा पी डॅश आला तर या सेंटर पासून हीच त्रिज्या घेणार या इलिप्स मध्ये पी टू सी आणि मी डायरेक्टली हा कर्व काढणार म्हणून इथं तुम्हाला रोम्बस मध्ये सेंटर काढून सेंटरचं जॉइनिंग करून दाखवलेलं नाहीये या पद्धतीला म्हणतात शिफ्टिंग द सेंटर्स आयसोमेट्रिकली शिफ्टिंग द सेंटर्स आयसोमेट्रिकली म्हणजे सर्कलचं इलिप्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी सेंटर्स आपल्याला मिळतात ती एकदा मिळाली तर ती आपण आयसोमेट्रिकली शिफ्ट करायची आयसोमेट्रिक ऍक्सिस वरच कारण हा जो ऍक्सिस आहे त्याचा व्हर्टिकल तो हाईटचा ऍक्सिस आहे त्यामुळे पुन्हा तिथं रोम्बसच्या कन्स्ट्रक्शन मध्ये सेंटर मिळवायची काही गरज नाही तर काय करायचं तर सी टू बी त्रिज्येचा सेंटर पी जो आहे तो व्हर्टिकली वाय ऍक्सिस वरती शिफ्ट करायचा म्हणजे इकडे वर गेला तो इथं पी वन आला लक्षात घ्या तर या सेंटर पासून ही त्रिज्या पी टू सी घेऊन हा कर्व डिस्क्राइब करायचा आता दुसरं बघा ए टू डी मध्ये जो कर्व आहे हा ए टू डी मध्ये कर्व आहे त्याचं सेंटर मित्र इथं आर म्हणजे आर टू डी जोडलं होतं आणि आर टू ए जोडलं तर काय करायचं हा आर वर नेला की इथं आर वन मिळतो आपल्याला हा आर वन पकडायचा आणि त्रिज्या त्याची आर टू डी पकडायची कंपासमध्ये इथली त्रिज्या घ्यायची
आणि इथून हा कर्व डिस्क्राइब करायचा या पॉइंट पासून या कर्व म्हणजे परत इथं मिळवायची काही गरज नाही पुन्हा इथं जॉइनिंगचा या कर्वचा जो इथं सेंटर मिळतो तो मिळालेला सेंटर आहे तो दिसत नाहीये तो सेंटर इकडे आयसोमेट्रिकली वरती तेवढ्या हाईटने शिफ्ट करायचा 60 mm ना आणि इथली त्रिज्या घ्यायची या कर्वची आणि त्या त्रिज्याने इथं काढायचा परत इथं जो सेंटर मिळतो तो इथं शिफ्ट करायचा आणि तो 60 mm ने इथं सेंटर झाला तर इथली त्रिज्या पकडायची ती त्रिज्या घ्यायची आणि इथं या छोट्या इलिप्सला कन्वर्ट करायचं तर अशा पद्धतीने मित्र डायरेक्टली आपण चारही सेंटर जे आहेत इलिप्स काढण्यासाठी ते आयसोमेट्रिकली अलॉंग हाईट अलॉंग विड्थ म्हणजे झेड ऍक्सिस अलॉंग एक्स ऍक्सिस शिफ्ट करून काय करू शकतो आपण काढू शकतो तर हा प्रॅक्टिस म्हणून तुम्ही प्रॉब्लेम सोडवायचा ओके थँक्यू व्हेरी मच